आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वांना सोबत घेऊन संभाजीपूरचा कायापालट करणार सरपंच सौ अनुराधा कोळी यांची माहिती. वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन संभाजीपूरचा कायापालट करणार अशी ग्वाही संभाजीपूरच्या सरपंच सौ अनुराधा कोळी यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन संपूर्ण संभाजीपूरचा कायापालट करणार अशी ग्वाही सरपंच सौ अनुराधा कोळी यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना देणार आहे. सध्या 1 ते 5 प्रभागात रस्ते, गटारी आणि पाण्याची पाईपलाईन अशी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भव्य असा सर्व सुविधांयुक्त असा सांस्कृतिक हॉल, नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी खेळणी, पाळण्यांसह गार्डन, तर तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा अशा अनेक गोष्टींसाठी पाठपुरावा करून लवकरच ग्रामस्थांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नमस्कार, मी सौ अनुराधा यशवंत कोळे संभाजीपूरची सरपंच बोलते. ग्रामपंचायत स्थापन होऊन 6 वर्षे झाली. पाण्याचे टाकी बांधलेली तयार आहे. पाण्याचे अंतर्गत पाईपलाईन गावात सुरू आहे. आतापर्यंत 10 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन कामकाज सुरू आहे. आमची ग्रामपंचायत इतकी सुंदर आहे की ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या कालात आम्हाला गावात एक चांगला सांस्कृतिक हॉल तयार करणार आहे. आमची ग्रामपंचायत सुंदर आहे. येणाऱ्या काळात आम्ही सांस्कृतिक हॉल बांधणार आहे. येणाऱ्या कालामध्ये आम्ही सांस्कृतिक हॉल एक बांधणार आहे. वार्ड नंबर 1 मध्ये गटरीचं कामकाज चालू आहे. संभाजीपूरमध्ये 1 ते 5 वार्ड आहेत. प्रत्येकी वार्डामध्ये 2-2 गटरी आणि रस्ते याचे काम आम्ही सुरू करणार आहे. गावात लवकरात लवकर पाणी देण्याचे हे आम्ही बांधील आहोत. कर न्यूज साठी संभाजीपूरहून ऋषिकेश बावचे.